वाळूस पोलीस ठाणे समोरच असलेल्या किराणा दुकानात रोख रकमेसह 70,000 रुपयांची चोरी केलेल्या आरोपीला वाळूस पोलिसांनी अटक केली आहे. वाळूस पोलीस ठाण्यासमोरच असलेले किराणा दुकान फोडून रोख रकमेसह 70,000 रुपयांची चोरी केल्याची घटना ऐन दिवाळी सणाच्या दिवशी घडली होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडताच पोलिसांनी CCTV फुटेज मदत घेऊन आणि तपासणीची गती वाढवून या चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. वाळूस पोलीस ठाण्यासमोर हिदायत किराणा स्टोअर्स दुकान आहे. दिवाळीच्या दिवशी दिवसभर धंदा केल्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून जुबेर हे घरी गेले होते. मध्यरात्री 3 ते 4 चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यात ठेवलेले रोख 50,000 रुपये, सिगरेट, तेल आणि तुपाचे पाकिटे असा एकूण 70,000 रुपये किमतीचा ऐवज नंपास केला. चोरीची ही घटना गुरुवारी पहाटे 5 वाजता उघडकीस आली. ही माहिती मिळताच जुबेर खान यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसंच फॉरेन्सिक लॅब आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करून पोलिसांनी एका दुकानात असलेल्या CCTV फुटेजची तपासणी केली असता 3 चोर दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक रविकुमार पवार यांनी तपासणी चक्र फिरवून आरोपी चांद अजीज शेख राहणार साठेनगर वाळूस, इस्माईल हुसेन पठाण 26 राहणार वाळूस आणि सोमनाथ विश्वनाथ अहिरे राहणार पान राजनगाव तालुका पैठण यांना संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. दिनांक 7 या मध्यरात्री वाळूस पोलीस स्टेशन समोरील हिदायत किराणा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडून तोडून त्यातले सामान चोरी केलं होतं आणि सदर गुन्ह्याचा तपास माझ्याकडेच होता. मग तपासाला सुरुवात केली असता गुप्त बातमीदार आम्ही पेरले की काही माहिती निघते का, कोणी कोणी कुठे ॲक्टिव्ह आहे का, कोणी दारू पित आहे का, कोणी जास्त काही ॲक्टिव्हिटी आहेत का. त्यावरून आम्हाला समजलं की 1 आरोपी इस्माईल हुसेन पठाण, 2 चांद अजित शेख आणि 3 सोमनाथ आहिरे हे तिघांनी हे दुकान त्या मध्यरात्री फोडलं होतं. त्यावरून आम्ही 8 तारखेला म्हणजे गुन्हा 8 तारखेला दाखल झाला. आम्ही 6 घंट्याच्या आत वरील दोन आरोपींना अटक केलं व आज 10 तारखेला 3 आरोपी सोमनाथ आहिरे यास अटक केलं मुद्देमाल आणि त्यांच्याकडून जे सामान गेलेलं होतं मुद्देमाल सोयाबीनचे तेल पॅकेट वगैरे ते रिकवर केलेलं आहे. पुढील अधिक तपास अजून PCR आहेत मागितला आहे त्यांचा. आज PCR मिळताच पुढील अधिक तपास करून बाकी जरुरी मुद्देमाल रिकवर करणार आहोत. कोणाच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण कारवाई आमचे DCP झोनवन सर, तसेच ACP मुंडे सर, माननीय ACP सर व पोलीस निरीक्षक टाक साहेब यांच्या. तसेच या आरोपींना गंगापूर न्यायालयात हजर केल्याचा 1 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.